dear friends, to study the properties of ratio of areas of two triangles, we must know about the triangles of equal height, equal base and equal height and base. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी आपल्याला समान उंची, समान पाया आणि समान उंची आणि समान पायांच्या त्रिकोणाबाबत माहिती असणं आवश्यक आहे. या भागामध्ये समान उंची, समान पाया, समान उंची आणि पायाच्या त्रिकोणाबाबत माहिती घेऊया. सुरुवातीला समान उंचीच्या त्रिकोणाबाबत बघूया. ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. सो इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पी क्यू आर, बी सी अँड क्यू आर द करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट ए डी अँड पी एस आर द करस्पॉन्डिंग हाईट्स. मग आता या त्रिकोणाच्या जोडीमध्ये आपल्याला असं दिसतंय की दोन्ही त्रिकोण भिन्न आहेत, दोघांमध्ये कोणताही सामायिक घटक नाही, मात्र ए डी ची संगत उंची पी एस, ए डी बरोबर पी एस बरोबर आहे 7 सेंटीमीटर. आता याप्रमाणे समजा दोन त्रिकोण भिन्न असतील मात्र दोघांची उंची समान असेल, तर अशी त्रिकोणांची जोडी म्हणजे समान उंचीचे त्रिकोण होत. आता या त्रिकोणामध्ये बरेचसे त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. त्रिकोणांची संख्या या आकृतीमध्ये जवळजवळ 10 इतकी आहे, मात्र सगळ्या त्रिकोणांची सामायिक उंची आहे रेक ए डी. त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए सी डी, त्रिकोण ए डी वगैरे सर्व जे त्रिकोण आहेत, या सर्व त्रिकोणांची उंची रेक ए डी असल्यामुळं या सर्व त्रिकोणांची उंची समान आहे. मग आता या आकृतीमधील त्रिकोणांची रचना बघूया की रचना यांची याप्रमाणे आहे. शिरोबिंदू ए या सर्व त्रिकोणांमध्ये सामायिक असलेला शिरोबिंदू आहे आणि सर्व त्रिकोणांचे पाये रेषा बी एफ या रेषेवर आहेत. उदाहरणार्थ त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए सी डी, त्रिकोण ए डी, त्रिकोण ए ई एफ वगैरे वगैरे सर्व त्रिकोण. मग दोन त्रिकोणांची रचना याप्रमाणे असेल की दोन त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू सामायिक आहे आणि पाये मात्र या त्रिकोणांचे एकाच रेषेवर आहेत. मग एकापेक्षा अनेक, मग दोन किंवा दोनपेक्षा त्रिकोण असे असतील की दोघांमध्ये एक शिरोबिंदू सामायिक आहे आणि पाये या त्रिकोणांचे एकाच रेषेवर आहेत, अशा सर्व त्रिकोणांची उंची समान असते. ट्रायंगल्स विथ वन कॉमन व्हर्टेक्स अँड इफ देअर बेसेस आर ऑन द सेम लाईन देन सच अ ट्रायंगल्स आर हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आता आणखी कोणत्या परिस्थितीमध्ये दोन त्रिकोणांची उंची समान असते असं बघूया. या आकृतीमध्ये रेषा एन ही रेषा एनला समांतर आहे, याचा अर्थ रेषा एन आणि रेषा एन या समांतर रेषांमधलं लंबांतर आहे एस टी, हे सर्व ठिकाणी सारखं असेल. मग या समांतर रेषांमध्ये जितके पण त्रिकोण बंदिस्त असतील, उदाहरणार्थ त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर सारखे त्रिकोण, तर अशा सर्व त्रिकोणांची उंची या समांतर रेषांमधल्या लंबांतरा इतकी असेल. याचाच अर्थ जर दोन किंवा अधिक त्रिकोण समांतर रेषांमध्ये बद्ध असतील तर अशा सर्व त्रिकोणांची उंची त्या समांतर रेषांमधल्या लंबांतरा इतकी म्हणजेच सारखी असते. तर समान उंचीच्या त्रिकोणामध्ये एकूण 3 बाबी आपण बघितल्या की त्रिकोण भिन्न आहेत पण संगत उंची दोन त्रिकोणांची समान असेल तर असे दोन त्रिकोण म्हणजे समान उंचीचे त्रिकोण होत. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण असं बघितलं की ज्या दोन त्रिकोणांमध्ये एक शिरोबिंदू सामायिक असतो, पाये त्यांचे एकाच रेषेवर असतात, अशा त्रिकोणांची उंची समान असते. आणि समजा दोन किंवा अधिक त्रिकोण समांतर रेषांमध्ये बद्ध असतील तर अशा त्रिकोणांची उंची समान असते. आता यानंतर समान पायांच्या त्रिकोणांबाबत समजावून घेऊया. ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेस, समान पाया असणारे त्रिकोण. तर मगासप्रमाणे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन भिन्न त्रिकोण आहेत,
मात्र पाया बी सी चा संगत पाया त्रिकोण पी क्यू आर मध्ये आहे क्यूआर. बी सी बरोबर क्यू आर बरोबर आहे 7 सेंटीमीटर. म्हणून अशा प्रकारचे त्रिकोण भले ते भिन्न असतील मात्र संगत पाये दोन्ही त्रिकोणांचे समान असतील तर असे दोन त्रिकोण म्हणजे समान पायांचे त्रिकोण होते. आता याप्रमाणे त्रिकोण एलएमएन आणि त्रिकोण एमपीएन हे दोन्ही त्रिकोण एमएन या पायावरती आहेत. याचप्रमाणे त्रिकोण पीक्यूआर आणि त्रिकोण एसक्यूआर हे दोन त्रिकोण क्यूआर या पायावर आहेत. मग आता त्रिकोण एलएमएन आणि त्रिकोण एमपीएन ही त्रिकोणाची जोडी सामायिक पायावर आहे. त्याचप्रमाणे पीक्यूआर आणि एसक्यूआर ही दोन्ही त्रिकोणांची जोडी क्यूआर ह्या कॉमन बेसवर आहे, सामायिक पायावर आहे. म्हणून या दोन्ही त्रिकोणांच्या जोड्या समान पायांचे त्रिकोण होत. आता तिसरा भाग बघूया, समान पाया आणि समान उंची असणारे त्रिकोण. आकृतीमध्ये रेषा एम ही रेषा एन ला समांतर आहे. मग एक जोडी बघूया त्रिकोणाची, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीबीसी. बीसी हा सामायिक पाया आहे दोन्ही त्रिकोणांचा. म्हणून हे दोन्ही त्रिकोण एबीसी आणि पीबीसी समान पायांचे त्रिकोण होत. आता हे समांतर रेषांच्या जोडीमध्ये बद्ध असल्यामुळे दोन्ही त्रिकोणांची उंची या समांतर रेषांमधलं लंबांतर एस टी इतकी होईल. याचा अर्थ त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीबीसी या त्रिकोणांची उंची सुद्धा समान आहे. याचा अर्थ हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. बीसी सामायिक पाया आहे आणि दोन्ही त्रिकोणांची उंची आहे लंबांतर एस टी इतकी, म्हणजेच रेख एस टी. मग अशा प्रकारे जेव्हा दोन त्रिकोण समांतर रेषांमध्ये एकाच पायावर बद्ध असतील तर अशा दोन त्रिकोणांचा पाया आणि अशा दोन त्रिकोणांची उंची समान असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण समान उंची, समान पाया आणि समान पाया आणि समान उंची, म्हणजे पाया आणि उंची दोन्ही समान, उंची समान असणारे, पाया समान असणारे आणि पाया आणि उंची या दोन्ही बाबी समान असणारे अशा प्रकारच्या त्रिकोणांची माहिती घेतली. तर ही माहिती दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे.